नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय उपयुक्त अशी माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे राज्यातील पुढील 5 दिवसांची पावसाची अपडेट. कारण राज्यामध्ये आता पावसाचा जोर हा वाढणार आहे. अनेक भागांमध्ये पाऊस हा अतिशय जोरदार अशा स्वरूपाचा त्या ठिकाणी बरसणार आहे. पावसाची सक्रियता आत्ता नेमकी कशा प्रकारची असणार आहे, म्हणजेच की कोणत्या भागामध्ये कशा प्रकारचा पाऊस असेल, कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार, कोणत्या भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, तर कोणत्या भागामध्ये पावसाची सक्रियता जी आहे ती कमी असणार आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर ही जी अपडेट आपण घेतलेली आहे, ही लाईव्ह सॅटेलाइट इमेजेस जुसाद्वारे घेतलेली अपडेट आहे, तीच त्या ठिकाणी तुम्हाला ऐकवत आहे. तर या ठिकाणी जे आहे, हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे ते सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे आपल्याला 21 जुलै, 22 जुलै, 23 जुलै, 24 जुलै आणि 25 जुलैपर्यंत अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय दिसून येणार आहे. हवामान खात्याने जी अपडेट दिलेली आहे, नुकतीच हवामान खात्याकडनं नवीन अपडेट आलेली आहे, त्यानुसार त्यांनी 21, 22, 23 रोजी विदर्भ, त्यानंतर कोकण आणि मुंबई, ठाणे, पालघर हा जो परिसर आहे या परिसराला ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे. या भागाला अतिशय सतर्कतेचा इशारा जो आहे तो हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे. आणि हवामान अभ्यासक पंजाब डक यांनीसुद्धा त्यांचा नवीन हवामान अंदाज नुकताच जाहीर केलेला आहे. हा नवीन हवामान अंदाज त्यांचा ऐकत आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की राज्यामध्ये जे आहे 30 जुलैपर्यंत ही पावसाची सक्रियता असणार आहे, त्यामुळं जे आहे हा पाऊस 30 जुलैपर्यंत राज्यामध्ये सक्रिय असेल. अनेक भागांमध्ये भाग बदलून हा पाऊस पडेल, तर मात्र 24 जुलैपर्यंतचा जो पाऊस असणार आहे तो अतिशय भयानक, अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस राहणार आहे, याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी असे आवाहन हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी सर्व शेतकऱ्यांना, सर्व जनतेला केलेले आहे. तर असे अशा प्रकारे जे आहे हवामान खाते आणि पंजाब डक यांनी त्यांचे अंदाज जे आहेत त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर यामध्ये पावसाचा जो अंदाज नेमका बघता विदर्भ आणि कोकण, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र व मुंबई, ठाणे, पालघर हा परिसर जो आहे या परिसराला सतर्कतेचा इशारा जाहीर आहे, कारण अतिशय जोरदार अशा प्रकारचा पाऊस या ठिकाणी बरसणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये जे चक्रीवादळ निर्माण झालं होतं, त्या चक्रीवादळाचा परिणाम हा आपल्या राज्यावरती हा बघायला मिळतो आहे. कारण कमी दाबाचा पट्टा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तीव्रपणे सक्रिय झालेला आहे आणि त्यामुळेच ही पावसाची शक्यता, पावसाची जी सक्रियता आहे ती बघायला मिळते आहे. विदर्भातील पूर्व विदर्भ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, पश्चिम विदर्भ, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव, जामोद, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुरा, निंबा, नंदुरा हा जो संपूर्ण परिसर आहे या परिसरामध्ये, विदर्भातील संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला 24 ते 25 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी नसेल आणि अतिशय जोरदार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता अनेक भागांमध्ये बघायला मिळेल, तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस सक्रिय राहणार आहे. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मराठवाड्याचा, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड, जालना, छत्रपती, संभाजीनगर, धाराशिव या भागामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरणाचा परिणाम बघायला मिळेल. 25 जुलैपर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता अनेक भागांमध्ये असणार आहे, भाग बदलून हा पाऊस पडणार आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये तर वातावरण खूप जास्त त्या ठिकाणी थंड झालेलं असणार आहे. पावसाची रिमझिम ही सतत चालू असणार आहे, पावसाला त्या ठिकाणी स्टॉप नसणार आहे, म्हणजेच की पाऊस हा सततधार ही सुरूच राहणार आहे आणि ढगाळ वातावरण हे सक्रिय असेल, ढगांची उंची देखील कमी झालेली असणार आहे. त्यानंतर जे आहे
कोकणाचा जर विचार केला तर समुद्री किनारपट्टीवरील जे गावे आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा ऑलरेडी जाहीर केलेला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड परिसरामध्ये अतिशय जोरदार पाऊस त्या ठिकाणी आणखीन वाढण्याची शक्यता आहे, कारण गेल्या 10 दिवसांपासून लगातार या ठिकाणी पाऊस सुरू आहे आणि परत एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता ही 25 जुलैपर्यंत वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर मुंबई, ठाणे, पालघर परिसरामध्ये गेल्या 48 तासांमधून अतिशय जोरदार पाऊस बरसत आहे आणि आणखीन देखील पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवली गेली आहे, त्यामुळे या भागाला देखील ऑरेंज अलर्ट जाहीर आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे नगर परिसरामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसतील आणि 23 व 24 मात्र भयानक पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये देखील त्या ठिकाणी येलो अलर्ट जाहीर आहे. अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस त्या ठिकाणी होईल. पावसाची जी सक्रियता आहे ती आपल्याला 24-25 दरम्यान वाढताना दिसून येईल. त्यानंतर भुसावळ, जळगाव, खान्देश, त्यानंतर धुळे, नंदुरबार हा जो परिसर आहे या परिसरामध्ये देखील मोठा पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती आपल्याला 22-23 तारखेदरम्यान वर्तवण्यात येत आहे. 24 ते 25 पर्यंत या भागामध्ये पावसाचं वातावरण राहून ढगाळ वातावरण हे सक्रिय असेल. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यातील आपण सविस्तर एकेका भागाची अपडेट या ठिकाणी बघितलेली आहे. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा, कारण राज्यामध्ये आता पुढील 5 ते 6 दिवस अतिशय जोरदार पावसाचे असणार आहेत. तर 30 तारखेपर्यंत ही पावसाची सक्रियता त्या ठिकाणी असणार आहे, 30 जुलैपर्यंत. तर ही अपडेट तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.